3 डिसेंबरला जागतिक अपंग दिनाच्या निमित्तानं C24 तास वृत्तवाहिनीनं स्वतः पायानं अधू असूनही स्वतःच्या संसाराच्या डोलाऱ्याबरोबर इतरही कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या तरुणांची यशोगाथा प्रसारित केली होती. अपंगत्व जन्मतः, पोलिओसारख्या आजारानं, तसेच अपघातानं अशा 3 कारणांनी येतं. या अपंगत्वावर मात करून यशस्वीपणे जीवन जगणाऱ्यांची संख्या कमीच आहे. मात्र एकाच घरात घराची आर्थिक स्थिती दयनीय असतानाही सलग 3 मतिमंद मुलं जन्माला येणं ही तशी धक्कादायक गोष्ट. राहुरी शहरातील कोळीवाड्यात राहणाऱ्या आणि कृषी विद्यापीठासमोर फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या रामकृष्ण नारायण मासरे आणि आशाताई मासरे यांना यश, मयूर आणि सनी ही 3 मतिमंद मुलं. जन्मतःच ही 3ही मुलं मतिमंद आहेत. या संदर्भात मासरे यांनी डॉक्टरांकडे विचारणा केली असता पतीपत्नीचा रक्तगट 1 असल्यास होणारी अपत्य अपंग निपजू शकतात असा खुलासा डॉक्टरांनी केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, राहण्यासाठी स्वतःची जागा नाही, कुटुंबाला उदरनिर्वाहाचं खास साधन नाही, 2 वेळेचं जेवण मिळेल की नाही याची खात्री नाही, असं असतानाही या मुलांचं संगोपन करून आपला व्यवसाय करणं ही मोठी कठीण गोष्ट. मात्र मासरे कुटुंबीय कोणालाही दोष न देता या गोष्टीला सामोरं जात आहेत. एक सर्वसाधारण मुलाला सांभाळणं अवघड असतं, इथे तर 3 मतिमंदांचा विषय. त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावं लागतं, नाहीतर नवीन काहीतरी वाढवून ठेवलेलं असतं. घरमालक अशोक जोशी, रजनी जोशी यांचं नेहमीच सहकार्य असल्याचं मासरे कुटुंबियांनी सांगितलंय. घरभाडं थकल्यानंतर अनेक महिने जोशी कुटुंबीय ते मागतही नाहीत, याउलट मुलांना सांभाळण्यासाठी नेहमीच मदत होते. तर आज आपण राहुरी शहरामध्ये कोळीवाड्यात राहणारे रामकृष्ण मासरे या कुटुंबाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. रामकृष्ण मासरे हे स्वतः राहुरी कृषी विद्यापीठासमोर फळ विक्रीचा व्यवसाय करतायत आणि रामकृष्ण मासरे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या पत्नी आशाताई मासरे आहेत. त्यांना 3 मुलं आहेत आणि 3ही मुलं जन्मतःच मतिमंद आहेत. त्यांनी त्या मुलांवर ती ज्यावेळेस जन्माला आली त्यावेळेस त्यांच्यावर उपचार देखील केलेले आहेत, परंतु आजही ती मतिमंद आहे. तर आपण रामकृष्ण मासरे यांच्याबरोबर बोलूया. तर रामकृष्णजी, आपल्याला जी मुलं आहेत तर त्या मुलांविषयी 2 शब्द या ठिकाणी सांगा, त्यांच्या जन्माविषयी सांगा, त्यानंतर आपण त्यांच्यावर कुठे उपचार केले काय ते सांगा. आपल्या 3 मुलं आहेत, बरोबर आहे. थोरला आहे यश, दुसरा मयूर आणि तिसरा आहे सनी. तर मयूर जो आहे, मयूर जन्माला आला त्यावेळेस तो असाच मतिमंद होता का? हो, म्हणजे एवढं प्रमाण दिसलं नाही त्यावेळेस. त्याच्या वेळेस त्याची आई आजारी पडली होती, आम्हाला वाटलं मग ते आई आजारी असल्या हो हा डिलिव्हरी झाल्यानंतर आई आजारी पडली होती ना, तर मग आम्हाला वाटलं का नाही भाऊ व्यवस्थित असला. त्यानंतर मग ते कळून नाही आलं, त्याच्यानंतर मग ते 1-1.5 वर्षानंतर कळून आलं थोडं थोडं असं. 1-1.5 वर्षानंतर ते निष्पन्न झालं तो मतिमंद आहे म्हणून. जरा लेट त्याच्या चालणं म्हणजे तो जसा जसा वाढायला लागला तसं तसं तुमच्या ध्यानात आलं का तो मतिमंद आहे म्हणून? म्हणजे मयूर जन्माला आला त्यावेळेस त्याची आई आजारी होती आणि ती एका दवाखान्यात आणि मयूर दुसरीकडं. त्यावेळेस त्याला जन्माला आल्यानंतर काही असा त्रास झाला होता का? नाही, त्रास काहीच नाही झाला, नॉर्मल डिलिव्हरी झाली होती त्यावेळेस. बर. आणि आता जो धाकटा आहे तुमचा तिसरा मुलगा सनी, तर सनी जन्माला आला त्यावेळेस तो त्याची कशी परिस्थिती होती? जन्माला यायच्या पहिले डॉक्टरांना सांगितलं होतं, म्हणलं आमचे 2 मुलं असे आहेत, ते म्हणले की तुमचं ब्लड ग्रुप सारखा असेल, म्हणजे दुसऱ्या डॉक्टरांनी सांगितलं ब्लड ग्रुप सारखा असेल म्हणे, तर त्यामुळे होऊ शकतं. मग आम्ही ते डिलिव्हरीच्या पहिले ते चेकअप वगैरे करतात ना, त्यावेळेस सांगितलं होतं का म्हटलं डॉक्टर आमचं ते दोघांचं ब्लड ग्रुप सारखं आहे, त्याच्यामुळे आम्हाला असं प्रॉब्लेम येऊ राहिला का. तर मग डॉक्टरने सांगितलं तसं काही एवढे प्रॉब्लेम नाहीत म्हणे, पण आलं तर ते 1 इंजेक्शन असतं म्हणे ते देऊन टाकू आपण, ते देऊन ते इंजेक्शन वगैरे दिलं होतं. मग आता शाळेत जात असताना यांना काही शाळेत काही समस्या आहेत का? शाळेत समस्या म्हणजे ते आता इथं मुलांसोबत बसल्यानंतर हे खोटी करतात, मग ते सर लोक म्हणतात बा चला असं तुम्ही हप्त्यातून 1 आणा किंवा रेग्युलर पण नेऊ शकत नाही ना, 1 बाई 3-3 मुलांना नेऊ शकत नाही ना रोज.
आता ही तिघही मुलं रावरी शहरातील प्रगती विद्यालय आणि मुक्तांगण या शाळेमध्ये आहेत. आता इतर जी नॉर्मल मुलं साधारण मुलं जे असतात त्याप्रमाणे ही मुलं नाहीत, त्याच्यामुळं ही त्या ठिकाणी त्यांची इच्छा असो किंवा काय, परंतु ती मतिमंद असल्यामुळे इतर मुलांच्या खोड्या किंवा त्यांचा त्रास होतो, त्याच्यामुळे शाळेमध्ये यांना सलग बसू दिलं जात नाही. ते म्हणतात रोज आण ते सगळं, पण आता रोज नेणं पण येते का? एक संगत नेणं आणि एकच आईनं या तिघा मुलांना शाळेत नेणं हे गैरसोयीचं आहे. मग आता याविषयी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, का आपल्या राज्य शासनाच्या किंवा सरकारी मतिमंदांच्या शाळा असतात, मग त्या मतिमंदांच्या शाळांमध्ये आपण त्यांना दाखल केलं का नाही, का प्रयत्न केला का नाही? नाही, अजून नाही केला. हाताने जेवण वगैरे करू शकत नाही अजून, त्यांना संडासचं लगवीचं काही कळत नाही, त्यामुळं काही अजून हे केलं नाही. शाळेत आम्ही तसं एकदा चौकशी केली होती, ते म्हटले आम्हाला फक्त त्यांना आहे ना जेवता आला किंवा संडासचं लगवीचं जर कळलं तर मग आम्ही घेऊ शकतो व शाळेत, त्यांना अजून काहीच कळत नाही ना. आता या महागाईच्या काळामध्ये या मुलांचं संगोपन, एका मुलाचं संगोपन 300 रुपयामध्ये होईल का? तर 300 रुपये हे जे आहे अनुदान ते अतिशय कमी आहे. तर या निमित्ताने आपण शासनाला संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करू की एकतर हे कुटुंब जे आहे त्यांचं जुजबी उत्पन्न आहे, फळविक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे, त्या व्यवसायातून असं किती मिळतं आपल्याला माहिती आहे. एकतर हा व्यवसाय जो असतो हा सीझनल व्यवसाय असतो. तर शासनाला, शासनाच्या अधिकाऱ्यांना या निमित्ताने आपण सूचना करू की एका मुलाला त्याच्या मागे 300 रुपये मासिक अनुदान हे अत्यल्प आहे, तर या निमित्ताने शासनाने दखल घ्यावी. मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, आता या ठिकाणी रामकृष्ण म्हासरे, त्यांच्या पत्नी आशाताई आणि ही तीन मुलं आणि त्यांच्यासोबत या मुलांची आजी रामकृष्ण म्हासरे यांच्या मातोश्री सखूबाई म्हासरे या देखील आहेत, तर या कुटुंबाला स्वतःचं राहण्याचं घर नाहीये. तर या घराचे जे मालक आहेत अशोकराव जोशी, तर त्यांचं या कुटुंबाला खूप सहकार्य मिळतं. बऱ्याचदा ही मुलं सांभाळण्यासाठी अशोकराव जोशी नेहमी सहकार्य देखील करतायत. तर या कुटुंबाच्या निमित्तानं आपण शासनाला अशी विनंती करू की ज्या कुटुंबामध्येही अशी 1-2 अशी मतिमंदांची जास्त संख्या आहे तर त्या कुटुंबाला घरकुल देखील उपलब्ध झालं पाहिजे, कारण आज ते या भाडोत्री घरामध्ये राहत आहेत. फळ विक्रीच्या व्यवसायावर त्यांनी घर भाडं भरायचं का, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, या मुलांना सांभाळायचं, यांचं शिक्षण करायचं का, काही वैद्यकीय उपचार करायचा, नेमकं या अत्यल्प उत्पन्नामध्ये त्यांनी काय काय करायचं? तर अतिशय कठीण परिस्थिती या कुटुंबावर ओढवलेली आहे. तर तुम्ही आता तुमचं हे घर जे आहे भाडोत्री आहे, तर तुम्हाला घरकुल मिळण्यासाठी या अगोदर काही सामाजिक संघटना असतील, अपंग संघटना असतील, यांच्याकडे काही, यांच्या मार्फत शासनाकडे काही प्रयत्न केले का? नाही, प्रयत्नच केले नाही, कोणी आलत नाही, म्हटलं नाही कोणी. एकदा नगरपालिकेकडे गेलो होतो आम्ही, घरकुल योजना मंजूर झाल्या तिथे बाकीच्या लोकांचे, तर ते म्हणे तुमचं नावच नाही आलं दारिद्र्य रेषेमध्ये, स्वतःची जागा पण नाही म्हणे आणि दारिद्र्यरेषेत तुमचं नाव पण नाही आलं म्हणे. तर माझं स्वतःच कुपनच नाही, तर दारिद्र्यरेषेत नाव येईन कुठून? तुमच्या खोलीमध्ये हे 5 जणांचं कुटुंब राहत आहे, पण आता या तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघता या कुटुंबाच्या अडचणी, त्याविषयी तुम्हाला काय वाटतंय? आहे ना अडचणी, मला माहिती ना अडचणी कशा आहेत त्या त्यांच्या, कारण काय भाडं द्यायला सुद्धा त्यांच्याजवळ पैसे नस आत्तापर्यंत, त्याच भाडं दिलं त्यांना. आमची काय त्याला तक्रार नाही एवढी की भाडं पाहिजे, कारण मी तर काही घेत नाही. मुलांविषयी सांगा, आता मग आमच्याकडे येतात ते मुलं कसे आहेत, त्यांना सहकार्य माझं आहेत मुलांना, मुलांबद्दल आम्हाला काही वाटत नाही, ते मुलं माझ्या घरात तिकडे येतातही, माझी मंडळी त्यांना सांभाळते, सगळं करते. तुमच्या खोलीमध्ये हे कुटुंब राहत आहे,
तर या कुटुंबाच्या आडी अडचणी काय आहेत? काय नाही, अपंग तिन्ही मुलं आहेत, यांना आम्ही सहकार्य करतो. त्यांच्या आई घरातलंच नाही, ते जातात बाहेर, आम्ही त्यांना घेऊन येतो वाड्यात, असं सहकार्य करतो. जोशी कुटुंबांचं मासरे कुटुंबांना खूप सहकार्य आहे. जन्मताच या मुलांना मतिमंदत्वाची ही समस्या निर्माण झालेली आहे. तर सुरुवातीला ज्यावेळेस तुमचा थोरला मुलगा यश हा जन्माला आला, त्यावेळेस तुम्हाला कळालं की तो मतिमंद आहे, तुम्ही त्याच्यावर उपचार देखील भरपूर केले, तर त्यावेळेस तुम्हाला मानसिक धक्का बसला, तर त्यातून तुम्ही मार्ग काढण्यासाठी काय काय प्रयत्न केले? त्याला खूप ठिकाणी दवाखान्याचा नेण्याचा प्रयत्न केला, पुण्यापर्यंत मुंबईपर्यंत नेलं, त्याला जळगावपर्यंत नेलं. की डॉक्टर लोक असे सांगतात की ते 10 वर्ष झाला, समजा तो 5 वर्ष झाला, त्याची मंदबुद्धी आहे बा, आणि ते दम आपले नॉर्मल मुलांसारखे नाही होऊ शकत बा, असं असं सांगते. म्हणजे डॉक्टरांकडे इलाज करताना मासरे कुटुंबियांनी डॉक्टरांना प्रश्न केले की आता ही आमची मुलं आहेत, जन्मतः मतिमंद आहे, तर डॉक्टरांनी सांगितलं की आता ती मतिमंद असल्यामुळे त्यांचं जे नैसर्गिक वय आहे त्याच्यापेक्षा कमी वय, म्हणजे बुद्धिमत्ता तेवढी वाढत नाही. आता मी मगाशी रामकृष्ण मासरेंना प्रश्न केला की आपल्या जिल्ह्यामध्ये मतिमंदांच्या शाळा आहेत, तर मतिमंदांच्या शाळात घालण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले का? प्रयत्न विचारलं होतं 1-2 ठिकाणी, पण आमचं अशी इच्छा नाही होत त्यांना शाळेत टाकायची, कारण जामखेडची न्यूज आली होती TV वर की त्या मुलांना आहे ना पैपाने हाणलेलं होतं शिक्षकांनी, इतकं हाणलेलं होतं की त्यांच्या पाठीवर पायावर ओळ दिसत होते. मग असं त्यांना त्या पोळ्या ती भाजी ते खाणं त्यांचं ते कपडे राहणे, मग असं पाहून सांग आपल्या मुलांना कसं काय टाकू वाटन तिथं, असं 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 वाटतं की नाही टाकायचं त्या मुलांना. आशाताईंनी या ठिकाणी एक समस्या अशी मांडली की त्यांनी जामखेड तालुक्यामध्ये जी मतिमंदांची शाळा आहे, आणि या ठिकाणी मी सांगायला मला आनंद होतो की त्या मतिमंद शाळेतील समस्या C24 तास या आपल्या चॅनलने त्या ठिकाणी मांडली होती. त्या शाळेमधली मतिमंद शाळेमधील जी मुलं आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी अन्याय केला होता, मारझोड केली होती, त्यामुळे आशाताईंना भीती अशी वाटते की आपली मुलं मतिमंदांच्या शाळांमध्ये आश्रमांमध्ये जर टाकली तर त्यांचा सांभाळ होईल का नाही. तर या निमित्ताने मी संबंधित सर्व शासकीय अधिकारी किंवा आपल्या जिल्ह्यातील ज्या मतिमंदांच्या शाळा असतील त्यांना एक सूचना करू इच्छितो की जे पालक ज्यांच्या पोटचं हे लेकरू आहे त्यांना अशी काळजी आहे की आपलं लेकरू त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सांभाळलं जाईल का नाही. तर त्या ठिकाणी मतिमंदांचा सांभाळ चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे, आणि शासनाने देखील एका मुलामागे 300 रुपयांचं अनुदान, हे जे अनुदान आहे ते अत्यल्प आहे, त्या मुलासाठी कपडा लत्ता करायचा की त्याच्या जेवणखानाची व्यवस्था करायची की त्याचा शिक्षणाचा खर्च भागवायचा, तर शासनाने देखील या मतिमंदांसाठीचं जे अनुदान आहे ते वाढून द्यायला पाहिजे, अशी मी या ठिकाणी शासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना करतो. मासरे दाम्पत्यांची ही मुलं आता मोठी होऊ लागली आहेत, त्यांचा शाळेचा मोठा प्रश्न आहे. राहुरी शहरात स्वतंत्र मतिमंदांची शाळा नसल्यानं सर्वसाधारण शाळेत अथवा कन्याशाळा आवारातील शाळेत मुलांना जावं लागतं. ही तीनही मुलं स्वतःची कामं स्वतः करू शकत नसल्यानं इतर शाळेत त्यांना दररोज जाता येत नाही, मुलांची शाळेची सोय नाही. एका मुलामागे राज्य शासन केवळ 300 रुपये अनुदान देतं, मुलांची स्वतंत्र रेशन कार्ड नसल्यानं रेशनच्या सुविधा मिळत नाहीत. अशा अडचणीत मासरेंसारखी अनेक कुटुंबही सापडली आहेत. एकट्या राहुरीत सुमारे 50 ते 60 मतिमंद मुलं असल्याची माहिती यावेळी मिळाली. मला शासनाकडे अशी विनंती करावीशी वाटते की ज्या अपंगाने पालकत्व पत्करून त्या अपंगाचं पुनर्वसन करण्यासाठी शासनाने चांगल्या प्रकारे भरीव सहकार्य करावं, त्याचबरोबर समाजसेवा संस्था समाज यांच्याकडं यांनी सुद्धा, त्याचबरोबर नगरपालिका महानगरपालिकेने सुद्धा या कुटुंबाकडे लक्ष द्यावं, त्यांना घरकुल उपलब्ध करून द्यावे, त्याचबरोबर या मुलांना या मुलांच्या शिक्षणासाठी अपंगाच्या शाळा असाव्यात. तर किमान एका तालुक्यात एक जर शाळा असली
तर ते जाण्यायेण्यासाठी जवळच जर झालं तर जवळ जर शाळा जर उपलब्ध झाली, मतिमंदांची शाळा जर उपलब्ध, आश्रम शाळा जर उपलब्ध झाली, तर हे जवळपासचे जे मतिमंद मुलं आहेत, जे पालक आहेत, त्या शाळेत नीर आणून घालून सुद्धा शिक्षण त्याचं करू शकतात. परंतु या ज्या नॉर्मल शाळा आहेत त्या नॉर्मल शाळेमध्ये त्यांचं शिक्षण होणं फार कठीण आहे. कारण की जो आता जो यश नावाचा जो आहे पाचवीला आहे, तर त्याला काहीच येत नाही, म्हणजे शाळेत जाऊन सुद्धा काही फायदा नाही. म्हणजे त्यासाठी मतिमंदाच्या वेगळ्या शाळा असल्या पाहिजेत. तर या शाळेची सुद्धा तरतूद, म्हणजे या शाळा असावी असं मला वाटतं. तर या कुटुंबाची जी 24 तास या वृत्तवाहिनीने दखल घेऊन जी त्यांची मुलाखत घेतली त्याबद्दल रामटेक तालुका प्रहार कार्यालयाच्या वतीने मी या चॅनलचं अभिनंदन करतो. मतिमंदांना शासनानं अनुदान वाढवून द्यावं, त्यांच्या शाळांची व्यवस्था करावी, तसेच त्यांना इतर शासकीय सुविधा मिळाव्यात अशी मागणी यावेळी मासरे कुटुंबियांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, सी 24 तास, राहुरी.